Good morning. In the previous lecture, we had seen that means writer was quite surprised by the seamlessness of Gangu. And writer asked Gangu, so you have got a boy also. And are you sure this is your child? Ani tula navin baal suddha jhalan. Ani tula khatri aahe ka ki he baal तुझंच आहे असं जेव्हा लेखक गंगूला विचारतात तेव्हा गंगू उत्तर देतो की वाय मैन बाबूजी इट इज गॉड्स. गंगू रिप्लाईड दॅट वाय मैन बाबूजी इट इज गॉड्स, म्हणजे माझं काय बाळ आहे बाबूजी, हे बाळ तर देवाचं आहे. इट वॉज बॉर्न इन लखनौ वॉजंट इट, कारण त्याचा जन्म लखनौ मध्ये झाला नाही का. येस बाबूजी इट वॉज अ मंथ ओल्ड ओनली यस्टरडे अँड इट वॉज ओनली अ मंथ ओल्ड. इट वॉज ओनली मंथ ओल्ड यस्टरडे. हाऊ लॉंग हॅव यू बीन मॅरिड. देन बाबूजी ऑर द नॅरेटर आस्क गंगू, हाऊ लॉंग हॅव यू बीन मॅरिड, तुला लग्न म्हणजे तुझं लग्न होऊन किती दिवस झालेले आहे असा प्रश्न लेखक गंगूला विचारतात. दिस इज द सेवन्थ मंथ. आणि गंगू रिप्लाईड दॅट दिस इज द सेवन्थ मंथ, हा सातवा महिना आहे, माझं लग्न होऊन हा सातवा महिना आहे. सो धिस चाइल्ड वॉज बॉर्न विद इन सिक्स मंथ ऑफ युअर मॅरेज. अँड द नॅरेटर आस्क्ड हिम दॅट अकॉर्डिंग टू यू दॅट धिस चाइल्ड वॉज बॉर्न ओनली विद इन सिक्स मंथ ऑफ युअर मॅरेज, तुझं लग्न झाल्यानंतर सहा महिन्यातच हे लहान बाळ जन्माला आलं का. यस सेड गंगू अनडिस्टर्ब, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं अनडिस्टर्ब न होता, कुठल्याही पद्धतीचं गोंधळात न पडता गंगू एकदम शांत चित्ताने उत्तर देतो की यस सेड गंगू होईल, हे सहा महिन्यातच म्हणजे माझ्या लग्नाला सहा महिनेच झाले आणि हे बाळ सहा महिन्यातच जन्माला आलं. अँड स्टील यू कन्सिडर इट युअर चाइल्ड. आणि नॅरेटर प्रश्न प्रतिप्रश्न विचारतात की अजूनही तुला असं वाटते का की ही सहा महिन्यामध्ये हे तुझंच बाळ आहे, तुझ्या लग्नाला सहाच महिने झालेले आहे आणि तुला असं वाटते का की हे तुझंच बाळ आहे. यस सर ही कॉन्फिडेंटली आन्सर्ड दॅट यस सर दिस इज माय चाइल्ड. आर यू इन युअर सेन्सेस आय आस्क. आता लेखक फार म्हणजे रागावलेले असतात अँड दॅट्स वाय द नॅरेटर आस्क गंगू दॅट आर यू इन युअर सेन्सेस, तुला अक्कल आहे का. आय वॉज नॉट क्वाईट सर्टेन वेदर ही डीड नॉट अंडरस्टँड वॉट आय वॉज ट्राईंग टू हिंट ऍट ऑर वेदर ही वॉज इंटेन्शनली मिस अंडरस्टँडिंग मी. नाऊ रायटर टोल्ड दॅट मीन्स ही वॉज ऑफ द ओपिनियन दॅट मीन्स ही वॉज नॉट क्वाईट सर्टेन, अजूनही लेखकांना खात्री नसते की वेदर ही डीड नॉट अंडरस्टँड वॉट आय वॉज ट्राईंग टू हिंट, म्हणजे लेखक नेमकी कोणती हिंट देत आहे त्याबद्दल गंगूला नक्की समजत नाही का. ऑर वेदर ही वॉज इंटेन्शनली मिसअंडरस्टँडिंग मी, म्हणजे ते सगळं गंगूला समजत होतं की नाही माहित नाही का. गंगू जाणून बुजून हेतुपुरस्सरपणे लेखक जे सांगत आहेत त्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग करून घेत आहे हे सुद्धा लेखकांना माहित नव्हतं, परंतु निश्चितपणे लेखक जे बोलत होते ते सगळं गंगूला समजत होतं. सी हॅड अ व्हेरी डिफिकल्ट टाइम सेड गंगू इन द सेम टोन. पुढे गंगू सांगतो की सी हॅड अ व्हेरी डिफिकल्ट टाइम. गंगू तेवढ्याच आत्मविश्वासानं बोलतो की गोमती देवीवर तेव्हा खूप अडचणीची वेळ होती. इट इज ऑलमोस्ट अ न्यू लाईफ फॉर हर बाबूजी. आणि हे जे तिला जीवन मिळालं इट इज ऑलमोस्ट अ न्यू लाईफ फॉर हर बाबूजी. साहेब हे जे तिला जीवन मिळालं हे खरोखर तिचं नवीन जीवन, नवीन जन्म झाला असंच हे जीवन तिला मिळालं. फॉर फुल थ्री डेज अँड थ्री नाईट्स शी वॉज इन पेन. जवळपास तीन दिवस आणि तीन रात्र ती खूप दुःखामध्ये होती, तिला दुःख अनावर झालेलं होतं. ओ इट वॉज अनबिअरेबल, आणि खरोखर ते दुःख असह्य होतं असं गंगू लेखकांना सांगत होता. दिस वॉज द पॉइंट फॉर मी टू इंटरप्ट अँड आय सेड दिस इज द फर्स्ट टाइम आय हॅव हर्ड ऑफ अ चाइल्ड बिईंग बॉर्न विद इन सिक्स मंथ्स ऑफ मॅरेज. आता गंगू सांगतच असतो परंतु जेव्हा लेखकांना पॉइंट मिळतो म्हणजे ती फार दुःखात होती, तीन दिवस आणि तीन रात्र ती झोपली नाही, तिला खूप दुःख झालं आणि ते सगळं दुःख असह्य होतं असं जेव्हा गंगू बोलतो तेव्हा लेखक गंगूला प्रश्न विचारतात की धिस वॉज द पॉइंट फॉर मी टू इंटरप्ट अँड आय सेड, म्हणजे त्याला इंटरप्ट करण्यासाठी त्याला तिथे थांबवण्यासाठी पॉइंट लेखक पकडतात आणि गंगूला विचारतात धिस इज द फर्स्ट टाइम आय हॅव हर्ड
ऑफ अ चाइल्ड बीइंग बॉर्न विद इन 6 मंथ्स ऑफ मॅरेज, म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे आणि ही माझी पहिलीच न्यूज आहे असं मी पहिल्यांदाच ऐकत आहो की लग्नाच्या 6 महिन्यानंतर लगेच मूल होते असं मी पहिल्यांदाच ऐकत आहो, असं लेखक गंगूला म्हणतात आणि इंटरप्ट करतात. दिस क्वेश्चन सरप्राईज गंगू. ही सेड विथ अन इम्पिश स्माइल. इम्पिश मीन्स नॉटी और प्लेफुल. दिस हॅज नेव्हर बॉदर्ड मी. दिस वॉज द रिझन पर हॅप्स वाय गोमती हॅड लेफ्ट द हाऊस अँड दिस क्वेश्चन सरप्राईज गंगू. म्हणजे या प्रश्नाचं गंगूला आश्चर्य वाटलं. अँड ही सेड विथ अन इम्पिश स्माइल, म्हणजे प्लेफुल स्माइल न एकदम खेळत खेळत गंगू पुढे म्हणतो की धिस हॅज नेव्हर बॉदर्ड मी, म्हणजे ते मूल 6 महिन्यात जन्माला आलं की किती महिन्यात जन्माला आलं याचा मला कधीही त्रास होणार नाही. दिस वॉज द रिझन पर हॅप्स वाय गोमती हॅड लेफ्ट द हाऊस. आणि कदाचित गोमती जे घर माझं घर सोडून गेली, कदाचित याच कारणामुळे गोमती माझं घर सोडून गेली. ते बाळ 6 महिन्यात जन्माला आलं का किती महिन्यात जन्माला आलं ह्या गोष्टीचा त्रास मला कधीही होणार नाही किंवा त्याचं उत्तर जाणून घेण्यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही, अशा पद्धतीनं गंगू आता लेखकांसोबत बोलत होता. आय टोल्ड हर दॅट इफ सी डिड नॉट लव्ह मी सी कुड लिव्ह मी बाय ऑल मीन्स अँड आय वुड नेव्हर बॉदर हर अगेन. आणि गंगू पुढे सांगतो की मी गोमती देवीला असं म्हटलं होतं की आय टोल्ड हर दॅट इफ सी डिड नॉट लव्ह मी सी कुड लिव्ह मी, जर तिचं माझ्यावर प्रेम नसेल तर ती मला सोडू शकते. बाय ऑल मीन्स अँड आय वुड नेव्हर बॉदर हर अगेन. आणि मी तिला म्हणजे जर तिचं माझ्यावर खरोखर प्रेम नसेल तर तिनं मला खुशाल सोडून जावं असं मी गोमतीला सांगितलं होतं. आणि जर तिचं खरोखर माझ्यावर प्रेम नसेल तर तिनं माझ्यासोबत येऊ नये आणि मी तिला पुन्हा त्रास सुद्धा देणार नाही असं गंगूनी गोमतीला म्हटलं होतं. बट इफ सी डिड नॉट लव मी सी मस्ट नॉट लेट द चाइल्ड सेपरेट अस. आणि पुढे गंगू सांगतो बट इफ सी डिड नॉट लव मी सी मस्ट नॉट लेट द चाइल्ड सेपरेट अस. परंतु इफ सी डिड नॉट लव मी जर तिचं माझ्यावर प्रेमच नसेल सी मस्ट नॉट लेट द चाइल्ड सेपरेट अस, म्हणजे तिनं तिचं माझ्यावर प्रेमच नाही आणि माझ्यासाठी तिनं माझ्यावर प्रेम असून ती त्या मुलाला सोडून देईल कुठंतरी असं मी होऊ देणार नाही. म्हणजे तिनं माझ्यावर जरी प्रेम असलं तिचं तर त्या मुलाला मी म्हणजे त्या मुलामुळे आपण विभक्त होऊ असं गंगूला वाटत नव्हतं. आय वुड लव इट ॲज माय ओन. आणि तो मुलगा कोणाचाही असो परंतु त्या मुलावर मी माझ्या मुलासारखं प्रेम करेल असं गंगू स्पष्टपणे सांगतो. आफ्टर ऑल वेन वन टेक्स अ हार्वेस्टेड फील्ड वन डज नॉट रिफ्यूज द क्रॉप मिअरली बिकॉज समवन एल्स हॅज सोन इट. आणि गंगू छान उत्तर देतो की आफ्टर ऑल वेन वन टेक्स अ हार्वेस्टेड फील्ड वन डज नॉट रिफ्यूज द क्रॉप मिअरली बिकॉज समवन एल्स हॅज सोन इट. म्हणजे जेव्हा आपण एखादी शेती करतो त्या शेतीतलं जसं उत्पन्न आपण सगळं गोळा करतो म्हणजे ती शेती कोणीही पेरलेली असो म्हणजे आपण त्याला नकार देत नाही की मी ही शेती पेरली नाही, दुसऱ्या कोणाच्या तरी हातून पेरून घेतली आणि म्हणून मी ते क्रॉप म्हणजे पीक घेणार नाही असा नकार जसा कोणी देत नाही तसाच मी सुद्धा त्या बाळाला नकार देणार नाही. ही गेव अ हार्टी लाफ आणि असा तो मनापासून हसतो, मनापासून खुदू खुदू हसतो असं म्हणून म्हणजे मी ह्या बाळाला घ्यायला नकार देणार नाही मग ते बाळ कोणाचंही असो. आय वॉज मोस्ट टच्ड बाय गंगूज सेंटिमेंट. सेंटिमेंट मीन्स भावना, फिलिंग्स. अँड फेल्ट अँड अटर फूल. देन रायटर टोल्ड स्टेटेड हिअर दॅट आय वॉज मोस्ट टच्ड बाय गंगूज सेंटिमेंट अँड फेल्ट अँड अटर फूल. गंगूच्या ज्या भावना होत्या त्या भावना माझ्या मनाला स्पर्श करून गेल्या, माझं मन खरोखर स्पर्शून गेल्या आणि मला स्वतःलाच म्हणजे लेखकाच्या मनाला स्पर्श करून गेल्या आणि लेखकाला स्वतःलाच लेखक स्वतः मूर्ख असल्यासारखे वाटले. आय एक्सटेंडेड माय हँड्स टूक द चाइल्ड फ्रॉम गंगू अँड किस्ड इट. आणि नंतर जेव्हा गंगूनी जसं गंगू उदाहरण देते की जेव्हा जसं माझं शेत आहे परंतु माझं शेत दुसरं कोणीतरी पेरलं आणि त्या शेतातलं हार्वेस्टेशन जेव्हा केलं, हार्वेस्टिंग जेव्हा केलं मी तेव्हा जेव्हा जे पीक आलं ते पीक मी हार्वेस्टिंगच्या सहाय्यानं म्हणजे कापणी करून घेतो आणि कापणी केल्यानंतर जसं मी ते पीक घ्यायला नकार देत नाही की मी हे शेत पेरलं नाही आणि म्हणून हे पीक मी घेणार नाही, म्हणून असं जेव्हा आपण म्हणत नाही
म्हणजे आपल्या शेतातलं म्हणजे आपलं शेत कोणीही पेरलेलं असो, परंतु शेतात येणारं पीक जसं आपण घेतो तसंच हे बाळ कुणाचंही असो या बाळाला मी नकार देणार नाही, असं जेव्हा गंगू लेखकांना सांगतो तेव्हा लेखक म्हणतात की द वर्ड्स ऑफ गंगू व्हॉट एव्हर सेंटिमेंट्स ही एक्सप्रेस दॅट सेंटिमेंट्स टचड माय हार्ट, त्या सेंटिमेंट्स किंवा त्या भावनांनी माझं हृदय अक्षरशः हृदयाला स्पर्श केला आणि मीच स्वतः या म्हणजे ह्या ज्या गोष्टी मी गंगूला बोललो तर मी एखाद्या मूर्खासारखं बोललो असं लेखक कबूल करतात. आणि पुढे आय एक्सटेंडेड माय हँड टूक द चाइल्ड फ्रॉम गंगू अँड किस्ड इट, आणि पुढे लेखक म्हणतात की मी माझे हात पुढे केले आणि गंगूच्या आर्म मध्ये जे म्हणजे गंगूच्या काखेमध्ये जे लहान बाळ असते तान बाळ असते त्या बाळाला मी माझ्या जवळ घेतलं आणि त्या बाळाचा किस मी घेतला. गंगू सेट बाबूजी यू आर द एम्बॉडीमेंट ऑफ गुडनेस, एम्बॉडीमेंट मीन्स प्रतीक आणि गुडनेस म्हणजे चांगुलपणाचे, परंतु तरी सुद्धा गंगूनी बाबूजींना त्याचं बाळ द्यायला नकार दिला नाही. गंगू पुढे म्हणतो गंगू सेट बाबूजी यू आर द एम्बॉडीमेंट ऑफ गुडनेस, तुम्ही माझ्यासाठी चांगुलपणाचं प्रतीक आहात बाबूजी. आय ऑफन टॉक टू गोमती अबाउट यू अँड हॅव मेनी टाइम्स आस्क हर टू कम अँड पे हर रिस्पेक्ट टू यू, आणि पुढे गंगू म्हणतो की आय ऑफन टॉक टू गोमती अबाउट यू अबाउट युअर गुडनेस अँड आय हॅव मेनी टाइम आस्क हर टू कम अँड पे हर रिस्पेक्ट टू यू, म्हणजे मी गोमती देवीला नेहमी तुमच्याबद्दल सांगितलेलं आहे, एवढंच नाही म्हणजे तुमच्या चांगुलपणाबद्दल सांगितलेलं आहे आणि एवढंच नाही मी तिला हे सुद्धा सांगितलेलं आहे की तू माझ्यासोबत चल आणि तुझा आदर म्हणजे बाबूजींप्रती तुझा आदर व्यक्त कर. बट सी इज सो बॅशफुल, परंतु ती खूप लाजत होती बाबूजी आणि म्हणून ती तुमच्या समोर आली नाही. आय द एम्बॉडीमेंट ऑफ गुडनेस, आणि लेखक पुढे म्हणतात की आय द एम्बॉडीमेंट ऑफ गुडनेस मी म्हणजे मला जे गंगू चांगुलपणाचं प्रतीक मानत होता, माय मिडल क्लास मॉरॅलिटी स्टूड असेम्ड ऍट गंगूज करेज अँड सिन्सरिटी, परंतु मला जो गंगू चांगुलपणाचं प्रतीक समजत होता परंतु माझी जी मध्यम वयीन म्हणजे मध्यम वर्गातली जी एक मॉरॅलिटी होती जी नैतिकता होती ती नैतिकता दॅट मॉरॅलिटी स्टूड असेम्ड ती नैतिकता आता म्हणजे त्या नीतिमत्तेची किंवा नैतिकतेची मला लाज वाटत होती. ज्या पद्धतीनं गंगूनं करेज दाखवलं म्हणजे साहस दाखवलं आणि प्रामाणिकपणा दाखवला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहित होता की हे बाळ आपलं नाही दुसरं कोणाचं तरी आहे, परंतु ज्या साहसानं ज्या धाडसानं या ह्याही गोष्टी स्वीकारायला धाडस लागते, परंतु ज्या धाडसानं गंगूनं त्या बाळाला स्वीकारलं ज्या प्रामाणिकपणे गंगूनी त्या बाळाला स्वीकारलं त्या प्रामाणिकतेपुढे किंवा धाडसासमोर माझी जी गुडनेस होती ती गुडनेस काहीच नव्हती असं लेखकांना वाटते. You are the embodiment of goodness, I said. आणि लेखक गंगूला म्हणतात यू आर द रियल एम्बॉडीमेंट ऑफ गुडनेस, तू खऱ्या अर्थानं चांगुलपणाचं प्रतीक आहे. अँड धिस चाइल्ड ऍड्स चार्म टू इट, आणि हे जे बाळ तू स्वीकारलं ते बाळ तू स्वतःच म्हणून त्याला स्वीकारलं पुन्हा तुझा जो चांगुलपणा आहे तू त्या बाळाचा जसा स्वीकार केला त्या चांगुलपणामध्ये त्याच्यामुळे भरच पडली. लेट मी कम विथ यू अँड मीट गोमती, आणि लेखकच त्याला म्हणतात की लेट मी कम विथ यू अँड मीट गोमती, मला तुझ्यासोबत तू येऊ दे आणि तुझ्यासोबत येऊन मला गोमतीला भेटू दे. अँड वी बोथ वेंट टू गंगूज हाऊस, आणि अशा पद्धतीनं आम्ही दोघेही गंगूच्या घराकडे जायला निघालो, गोमती देवीला भेटायला निघालो. आणि गंगूनं हा जो प्रामाणिकपणा दाखवला हे जे धाडस दाखवलं म्हणजे दुसऱ्याचं मूल स्वतःच आहे हा जो प्रामाणिकपणा दाखवला त्या मुलाचं संगोपन करण्याचा जो प्रामाणिकपणा दाखवला एवढंच नाही स्वतःच नाव देण्याचं जो चांगुलपणा दाखवला त्या अर्थानं लेखकांच्या मते खरं प्रतीक जर कोणी चांगुलपणाचं असेल तर तो म्हणजे गंगू आहे. आणि एवढंच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी गंगूनी गोमती देवीला सांगितलेल्या असतात. कोणत्या? की लेखक म्हणजे नॅरेटर किती चांगले आहेत चांगुलपणाचे प्रतीक आहे म्हणून तू माझ्या बरोबर चल आणि त्यांना आदर दे म्हणजे त्यांना नमस्कार कर. परंतु गंगू म्हणजे गोमती देवी लाजत होती आणि ती लेखकाकडे येत नव्हती असं जेव्हा गंगू सांगतो तेव्हा लेखकच त्याला म्हणतात गंगूला की आय एम नॉट द एम्बॉडीमेंट ऑफ गुडनेस बट यू आर द रिअल एम्बॉडीमेंट ऑफ गुडनेस बिकॉज व्हॉट एव्हर मोरॅलिटी व्हॉट एव्हर मिडल क्लास मोरॅलिटी
आय हॅड दॅट मॉरॅलिटी स्टूड असेम्ड, म्हणजे जी माझी मॉरॅलिटी होती, जे माझे विचार होते, त्या विचारांची मला सुद्धा लाज वाटते. आणि गंगूचं जे करेज गंगूनी दाखवलं, त्याची सिन्सिरिटी जी गंगूनी दाखवली, म्हणून रिअल एम्बॉडीमेंट ऑफ गुडनेस गंगू आहे असं लेखक म्हणतात. आणि खरोखर तू चांगुलपणाचा प्रतीक आहे, आणि तू ज्या बाळाचा स्वीकार केला त्या बाळाचा स्वीकार करून तुझ्या त्या चांगुलपणामध्ये भरच पडली, आणि म्हणून लेट मी कम विथ यू अँड मीट गोमती, म्हणून मीच तुझ्या बरोबर येतो आणि गोमतीला भेटतो. अँड दे बोथ वेंट टू गंगूज हाऊस, आणि अशा पद्धतीनं ते दोघही गंगूच्या घराकडे निघाले. आणि इथं आपला लेसन संपला. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली. थँक्यू.